माझं नाव पंकज अंकुश लामकाने, मुक्कामपूर तुंगत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर। साधारण एक 4 ते 5 वर्ष झाले आम्ही पाचड जाळत नाही आणि हे लागण जी केलेली आहे ते 5 ऑक्टोबरची एक आहे आणि 20 जानेवारीचे एक प्लॉट आहेत। त्याच्यामध्ये 5 फूट अंतरावरचे पण आहेत आणि 7.5 फूट अंतरावरचे पण प्लॉट आहेत। तर ह्याची ज्यावेळेस आपण लागण केली होती त्या लागणीच्या वेळेस सुरुवातीला 7.5 फुटावरची लागण अशी म्हणजे काहीतरी जास्त वाटायचं की बाबा आपण काहीतरी वेगळंच करतोय असं, म्हणजे फेल वगैरे प्लॉट जातोय काय। परंतु जेवढं अंतर जास्त होईल तेवढ्या पद्धतीनं अतिशय चांगल्या उत्कृष्ट प्रकारचा ऊस ॲव्हरेज मिळतंय आणि ज्यावेळेस ऊस गेला त्यावेळेस पाचड मात्र पूर्ण भोजभर कामे करून शरीर दाबलेलं आहे। आणि त्याचा एक दुसरा बेनिफिट झाला आहे की त्याच्यामुळे तणावर नियंत्रण आलं, त्यामुळे खर्चात बचत झाली आणि दुसरी गोष्ट पाण्याची बचत झाली की आता साधारण 1.5 महिन्यामध्ये फक्त 2 पाणी उसायला लागले 1.5 महिने। आणि त्यामध्ये हरभरा आंतरपीक लागण केलं आहे, त्या हरभऱ्याला पाणी अतिशय कमी असल्यामुळे हरभऱ्याची वाढसुद्धा अतिशय चांगली जोमान झालेली आहे। तर जाईल हा प्लॉट त्याच्यामध्ये 5 फूट कुजण्याची युरिया आणि सुपरफॉस्फेट दोन्हीचं इकरी 2-2 पोतीचा आपण डोस टाकलेला आहे त्याला 5 फूट कुजण्यासाठी। तर फक्त 2 पाण्याचा जवळजवळ माझ्या माहितीने 50% क्षेत्र ते वाफी 5 फूट कुजून गेलेलं आहे। तर अजून साधारण 2 पाण्यामध्ये ते 5 फूट पूर्णपणे कुजून जाऊन ते ऊस बांधेपर्यंत तर पूर्ण खत होणार आहे त्याचा, म्हणजे साधारण त्याच्यामुळं जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढण्यात मदत झालेली आहे। त्याचा दुसरा बेनिफिट म्हणजे तणावर नियंत्रण झालं त्यामुळे त्याचा खर्च कमी झाला आणि एकरी 10 ते 15 टन उत्पन्न सहजरित्या वाढून देते एकदम। आणि हा प्लॉटचं नियोजन करताना पूर्णपणे सगळं ड्रीपवरच आहे आणि आता ऊस गेल्यानंतर ड्रीप हे साधारण ऊस बांधेपर्यंत बाजूला काढलेलं आहे। आणि ह्या सगळ्या प्रोग्रामचं नियोजन हे कृषी विभागामार्फत वारंवार आम्हाला म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे। आमचं तुंगतच कृषी ऑफिस आहे, त्यातल्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी बाबा काय करायचं कसं करायचं ह्याचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलेलं आहे। तुंगतमध्ये तुंगत या सजामध्ये असल्या अतिरिक्त सजा माझ्याकडं आहे, परंतु मी या माननीय सरपंच लामकाने सर यांच्या शेतामध्ये वारंवार भेटी देऊन त्यांना पाचरट ठेवून पाचरट मल्चिंग करून ते कुजवण्याची प्रक्रिया त्याला डिकंपोस्ट टाकणे, युरिया टाकणे, सुपरफॉस्फेट टाकणे असं वारंवार त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे त्याही शेतकऱ्यांनी आमचं ऐकून गेली 4 वर्षे झालं या ऊसाच्या शेतीमध्ये पाचरट लागतात आणि त्यांची एक नावान्यजोगी अशी एक ख्याती आहे की त्यांची ऊसाची लागवड साधारण 7.5 फुटावर आहे आणि एक प्लॉट त्यांचा 5 फुटावर आहे। त्यांचं इतरची लागवड ही साधारण 3 फूट 4 फुटावर असते, परंतु यांची लागवड जास्त अंतर असूनसुद्धा यांचं टनेज ॲव्हरेजमध्ये काही फरक पडला नाही, उलट वाढीवच त्यांना टनेजचे ॲव्हरेज पडलेलं आहे। त्याच्यामुळं ते एक इतरालासुद्धा मार्गदर्शन करतात आणि आम्हीही त्यांना वारंवार या शेतीविषयी मार्गदर्शन करत असतो। आणि आमचे कृषी सहाय्यक आरबी पवार, मी डी जे देसाई कृषी पर्यवेक्षक तुंगत एक, आम्ही वारंवार शेतकऱ्यांना भेटून पाचट म्हणजे न जाळण्याविषयी मार्गदर्शन बऱ्याच लोकांना केलेलं आहे। आणि तुंगत काय तुंगतच काय पण बऱ्याच गावामध्ये आज 50-60% शेतकऱ्यांना पाचट ठेवायचं आम्ही विनंती किंवा आव्हान केलेलं आहे आणि असं ठेवलं जातं आहे। आता अभियान राबवण्यामागं हाच उद्देश आहे शासनाचा की पाचटामुळं आपलं सेंद्रिय कर्ब वगैरे जमिनीत वाढतं, त्याचा आपल्याला पिकाला फायदा होतो। आता ह्यांच्याच शेतामध्ये रणदेवींच्या लामकाण्यांच्या शेतामध्ये आपल्याला 2 महिन्याचा ऊस दिसतोय, हा जवळजवळ कोणीही सांगेल की हा 3 महिन्याचा ऊस आहे, पण हा 2 महिन्याचा ऊस एवढा आलेला आहे आणि त्याचं आता पाचट सगळं 50%च्या वर कुजलेलं आहे। अजून 1-2 पाणी दिली तर पूर्ण कुजून जाईल आणि त्याचा त्यांच्या शेतीला फायदाच होईल। आपल्याला शेणखत असं भरपूर प्रमाणात किंवा दुसरी अशी सेंद्रिय खतं शेतकऱ्याला आता सध्याच्या काळात जे घालणं होत नाही त्याला हाच एकमेव पर्याय असा आहे की शेतातलं पाचट हे शेतातच कुजवणे आणि गाडून टाकणे हाच एक पर्याय आहे। तालुका कृषी अधिकारी पंढरपूर, आज तुंगत मंडलमध्ये येऊन ऊस खोडवावं पाचट व्यवस्थापन अभियान 2021-22 ऊस खोडवावं पाचट व्यवस्थापन अभियान महाराष्ट्रातील नगदी पिकामधील ऊस हे प्रमुख नगदी पीक, ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर मागे राहणाऱ्या
पाचडने काय करायचे हा मोलाचा प्रश्न. पाचड व्यवस्थापन बाबत शास्त्रयुक्त माहिती नसल्यामुळे हे बहुमूल्य पाचड जाळण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल. पाचड जाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश. पाचड जाळल्यामुळे त्यावरील असणाऱ्या मित्र किडींचा नाश. ऊस पिकापेक्षा कोडवा ऊसामध्ये जास्त उत्पादन क्षमता. ऊस पिकातील कोडवा व्यवस्थापन याबाबतही शास्त्रोक्त माहिती नसल्याने शेतकरी कोडवा पिकाची लागवडीच्या ऊसाप्रमाणे काळजी घेत नाहीत. ऊस पाचट कूज केल्यामुळे एक सेंद्रिय कर्ब वाढण्याला मदत, उत्पादकता वाढणे, खर्चामध्ये बचत आणि उत्पादनामध्ये वाढ अशा शेतकऱ्यांना दुय्यम फायदा असल्याकारणानं आम्ही पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ऊस खोडा व पाचट व्यवस्थापन अभियान राबवण्यात आलेले आहे. त्यातला त्यामुळं हा अभियान खूप यशस्वीपणे पार पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं कल पाचट कुजण्याकडे वळण्यास वाव होईल असं मला वाटते. नमस्कार, मी नागेश पाटील, मंडळ कृषी अधिकारी तुंगत, तालुका पंढरपूर. तर आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत ऊस खोडवा व पाचट अभियान सन 2021-22 हा संपूर्ण पंढरपूर तालुक्यामध्ये आपण राबवत आहोत. त्या अनुषंगाने आज तुंगत या गावामध्ये हे पाचट अभियान व्यवस्थापन राबवण्यात येत आहे. तर तुंगत मंडळमध्ये जवळपास 23 गाव आहेत. त्या 23 गावामध्ये ऊसाचं क्षेत्र पाहता 7,135 हेक्टर एवढं ऊसाचं क्षेत्र आहे. त्यामध्ये खोडवा हे पीक ऊसाचा खोडवा हा साधारणतः 4,122 हेक्टर इतका आहे. तर ऊस ह्या अभियानाची उद्देश जाणून घेण्यामागचं हेच आहे की त्यामध्ये सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतो, श्रमामध्ये बचत होते शेतकऱ्यांच्या. ही मोहीम ऊस पाचट अभियान ही मोहीम महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत 15 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण सर्व तालुक्यामध्ये राबवित आहोत. तर ऊस खोडवा पिकात पाचटापासून होणारे आपणारा फायदे, जमिनीतील पोत सुधारतो, सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. साधारणतः 1 हेक्टरपासून आपणाला 8 ते 10 टन एवढं कुजलेलं सेंद्रिय कर्ब आपल्याला शेतकऱ्यांना मिळतं. त्या अनुषंगानं श्रमामध्ये वेळेत बचत आणि एकरी किमान 5 ते 10 टन उत्पादन वाढ होते. तर मी आजच्या अभियानाच्या अनुषंगाने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान करू इच्छितो की त्यांनी आपलं ऊस पाचट ठेवून खोडवा व्यवस्थापन व्यवस्थित करावं. शेतकऱ्यांना खोडवा व्यवस्थापनाची शास्त्रोक्त पद्धत माहिती व्हावी आणि त्या अनुषंगाने आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करून वाढ करावी. मी अमोल रणदिवे, भरनाथ शेती फार्म हाऊस, DMR परिवार, तुंगत येथे. आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग पंढरपूरची टीम, तालुका कृषी अधिकारी सन्माननीय राजेंद्रजी पवारसाहेब, मंडल कृषी अधिकारी सन्माननीय नागेशजी पाटीलसाहेब व मंडल कृषी कार्यालय तुंगत येथील सर्व टीम आले आहे. खोडव्या ऊसाचे पाचट व्यवस्थापन या संदर्भात नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 ऊसाच्या पाचटासंदर्भात पंढरपूर तालुक्यामध्ये कृषी विभागानं मोठ्या क्षेत्रावर अभियान घेऊन चांगल्यापैकीचं मार्गदर्शन केलं. आजपर्यंत 2002 दत्तशेती फार्म हाऊसवर आम्ही पाचटाचं व्यवस्थापन करतो, त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पण यावर्षीच्या अभियानामध्ये पवारसाहेबांनी चांगल्यापैकीचं मार्गदर्शन केल्यामुळे उत्पादनात तर अधिकाधिक वाढ झालेलीच आहे. पण आम्ही या भागातील पंचकृषीतील शेतकऱ्यांना पाचट ठेवल्यामुळे जमिनीला कशा प्रकारचा फायदा होतो व येणाऱ्या भविष्यकाळात आपल्या जमिनीचं उत्पादन कशा प्रकारे वाढेल या संदर्भात केलेलं मार्गदर्शन पंचकृषीतील शेतकऱ्यांना, तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगून उत्पादनात चांगल्यापैकी कशापणे वाढ होईल यासाठी
पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो 100% राहणार आहे एवढीच खात्री देतो. धन्यवाद. हा पीक घेतल्यानंतर आपणारा जे सेंद्रिय खत म्हणून हे ऊसातून निर्माण होतं म्हणजे त्याचं पाचट पाचट कुटी केल्यानंतर आपणाला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शेतीसाठी जे सेंद्रिय खत आता शेतकऱ्यांना जनावरं वगैरे राखणं अशक्य आहे त्यामुळे सेंद्रिय खत आपल्या रानातच उपलब्ध आहे. हे पाचटच आपण कुट्टी केलं तर एकराला 40 गाड्या शेणखत टाकल्यासारखं पाचट कुट्टी केलं तर सेंद्रिय खत टाकल्यासारखं होतं व आपली जमीन भवितव्यात पुढील 100 वर्षासाठी चांगल्या पद्धतीने पिकवण्यासाठी पाचट कुट्टी करणं ही काळाची गरज आहे. शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारचं अग्नीचा किंवा काडीचा वापर शेतात करू नये व शेतीत कोणतंही पाचट पेटवण्याचा प्रयत्न करू नये. पाचट पेटवणं म्हणजे आपले हुबक क्रॉप पेटवण्यासारखं होते त्यामुळे पाचट कुट्टी करणं ही आत्ता तर नाही पुढील काळासाठी किंवा पुढील पिढीसाठी अतिशय गरजेची बाब आहे. उद्दिष्टाबद्दल माहिती सांगा. पाचट कुट्टी केल्यामुळं काय आपल्याला फायदा होतो? पाचट कुट्टी केल्यामुळं प्रथमतः आपल्याला फायदा म्हणजे जमिनीचा सेंद्रिय गर्भ चांगल्या प्रकारे वाढला जातो. दुसरी गोष्ट आपल्या जी पिकाचे तण व्यवस्थापन करण्यासाठी जी गरज असते तणनाशक किंवा मजुरांचा तुटवडा भासतो त्यासाठी पाचट आपण आच्छादन केलं तर तणाची उगवण क्षमतासुद्धा कमी होते व आपणाला मजुरांचा खर्च वाचला जातो. तिसरी गोष्ट उन्हाळ्याचे दिवस असतात डीपीचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम अशा प्रकारे आपणाला जेव्हा प्रॉब्लेम येईल त्या वेळेस आपणाला एखादा पाण्याचा प्रॉब्लेम आला तर आपल्या जमिनीवर आच्छादन किंवा ओलावा निर्माण राहण्याची पाचट कुठे केल्यामुळं आच्छादन निर्माण केल्यामुळं पाचट ठेवल्यामुळं जमिनीला एखाद्या पाण्याचा किंवा पिकास एखाद्या पाण्याचा क्रॉपला झटका बसला किंवा पाणी कमी पडलं तरी त्या ऊसाव किंवा त्या पिकावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. चौथी गोष्ट सेंद्रिय म्हणजे आपलं गांडूळ वगैरे जे वाढण्यासाठी पोषक वातावरण किंवा त्याचं घर म्हणून हे पाचटच राहिलं जातं त्याच्या त्यात पाचटात एक प्रकारचं सेंद्रिय गर्भ वाढून किंवा गांडूळ पोषक वातावरण निर्माण होऊन गांडूळाची संख्याही वाढली जाते व गांडूळ एक प्रकारचं चांगल्या प्रकारे उत्पादन होण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी पाचट ठेवणं अतिशय काळाची गरज आहे. पाचट कुट्टीमुळे उत्पादनात वाढ पाचट कुट्टीमुळं आपल्या उत्पन्नात दर त्या वर्षी 15-20% उत्पन्नात वाढ होते व जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढतो व पुढील पिढीला आपण एक प्रकारचं वरदान दिल्यासारखं होतं पाचट कुट्टी करणं म्हणजे. टोटली मी रामाने कसा 12 वर्षाचा वनवास भोगला तशा पद्धतीने मी गेली 15-20 वर्ष झालं जमिनीत कोणत्याही प्रकारचा अग्नीचा वापर करत नाही. पाचट कुट्टी करून माझ्या शेतीच्या उत्पन्नात कमीत कमी 20-30% मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे व कमी क्षेत्रामध्ये मला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास मदत झालेली आहे. मी एकरी 100-120 टनापर्यंत ऊसाचा अवरेज नेऊ शकतो. ज्या भागात कर्ली चिबडी वगैरे ह्या भागात ऊस उगवण क्षमतासुद्धा कमी होते त्या भागातसुद्धा पाचट कुट्टी केल्यामुळं जमिनीचा गर्भ वाढल्यामुळं ऊसाच्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे व मला पुढील सर्व मार्गदर्शन मंडळ असो किंवा तालुका असो या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं वेळोवेळी सगळं सहकार्य मिळाल्यामुळं मला पाचटाबद्दल कशा पद्धतीनं व्यवस्थापन करावं व कशा पद्धतीने छाटणी करावी ऊसाबद्दल कशा पद्धतीनं व्यवस्थापन करावं हे मार्गदर्शन मिळाल्यामुळं मी देशात भवितव्यात जगाचाही अग्रेसर राहीन असं मी सांगू इच्छितो. चालू वर्षामध्ये आपले जिल्हाधीश कृषी अधिकारी शिंदेसाहेब त्यांच्या पाचट कुट्टी अभियानाचा चालू वर्षामध्ये चांगल्या प्रकारे तालुक्यामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये त्यांनी राबवायला सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांना या पाचट कुट्टीचा किंवा पाचट ठेवण्याचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. शिंदेसाहेब जिल्हा कृषी अधिकारी असो तालुका स्तरावर पवारसाहेब असो मंडलला पाटीलसाहेब असो कृषी पर्यवेक्षक पवारसाहेब असो ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं शेती उत्पादन वाढण्यासाठी वेळोवेळी तुम्ही सांगितलेल्या ह्या पाचट कुट्टीबद्दल आपण नाही तर आपल्या तालुक्यापुरतं मर्यादित न राहता आपण हे देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर पाचट कुट्टीचा काय फायदा होतो ह्याबद्दल आपण सर्व माहिती देणारच आहोत. पाचट कुट्टीमुळं भवितव्यातील 100 वर्ष किंवा पुढील 150-200 वर्षासाठी जमीन सुपीकता कशा पद्धतीनं राहण्यासाठी पाचट कुट्टी कशा पद्धतीची फायदेशीर ठरू शकते ह्याबद्दलही आपण मार्गदर्शन करून वेळोवेळी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत. पाचट कुट्टी हे शेतकऱ्याला एक प्रकारचं मोठ्या प्रकारचं वरदान दिलेलं आहे व त्यांनी तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळं सेंद्रिय गर्भ किंवा पाचट कुट्टीमुळे गांडूळ खत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय गर्भ वाढण्यासाठी किंवा जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होतं. पाचट कुट्टी ही काळाची गरज असून आपल्या सर्व देशातील शेतकऱ्यांनी पाचट कुट्टी करणं गरजेचं आहे. पाचट जाळून काही उपयोग होणार नाही आपणच आपल्या पायावर धोंडा आणण्यासारखं होईल त्यामुळे पाचट कोणीही देशातील शेतकऱ्यांनी करू नये. ही पंढरपूर तालुका कृषी विभागानं राबवलेल्या स्कीमचा आदर्श देशातील किंवा जागतिक लेवलला घेण्यात यावा हीच मी नम्र विनंती शेतकऱ्या दृष्टीनं करतो. माझं
कृषी विभागाला एवढं सांगणं आहे की पंढरपूर कृषी विभाग किंवा मंडल तुंगतच्या विभागानं जसं कार्यक्रम राबवला आहे असा देशात कार्यक्रम राबवून देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय गरजेचा कार्यक्रम आहे व सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.